शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण सध्या बघतो की भारताच्या दक्षिण टोकाला पावसाचं क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. आज पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात नेमकी कुठे पाऊस होईल या संदर्भातला हा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या या उपग्रह छायाचित्रानुसार आपण बघतो तर आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची परिस्थिती अजूनही महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल. स्कायमेटने कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज दिलेला नसल्यामुळे आपण स्कायमेटच्या अंदाजाचा समावेश या आजच्या अंदाजामध्ये करणार नाही. 10 तारखेच्या अंदाजामध्ये केवळ उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरकडील भाग आणि पश्चिम विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज GFS म्हणून दिलेला आहे. उद्या मात्र पावसाचं वातावरण संपण्याचा अंदाज आहे. 18 तारखेला GFS मॉडेलने थोडं छत्तीसगड, ओरिसा आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र या अंदाजावर आपण ठाम नाही. आज SMWF मॉडेलमध्ये थोडं नाशिक आणि परिसरात थोडं पावसाचं वातावरण निर्माण होईल असा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. 11 तारखेला विरळ ढगाळ परिस्थिती असेल. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. या पावसाच्या अंदाजानंतर महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण मोठ्या कालावधीसाठी उघडण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यात काही परिणाम होतो का ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची उघडीप राहील. सध्या 10 तारखेपर्यंत तरी म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर आता कमी झाला आहे. SMWF मॉडेलनुसार आपण 19 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आता नाही. आजच्या दिवस वातावरण राहील, उद्यापासून पाऊस उघडणार आहे. महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणामुळे सध्या थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. थंडीच्या वातावरणात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत. GFS मॉडेलच्या 10 डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार 11 तारखेपासून उत्तरेकडून थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र अधूनमधून ढगाळ परिस्थिती असल्यामुळे ही थंडी फारशी प्रभावी राहणार नाही. मात्र 16 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार थंडी जाणवण्याची शक्यता राहील. 17 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, पश्चिम विदर्भामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहील. 18 तारखेलाही थंडी वाढणार आहे. 19 तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी राहील. म्हणजे एकूणच जेव्हा थंडीचं प्रमाण वाढू लागतं तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पावसाचं प्रमाण या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आहे. बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आहे. ठिकठिकाणी विरळ स्वरूपात शिडकाव्याची शक्यता यामध्ये आहे. मोठं पावसाळी वातावरण सध्या तरी होणार नाही. मात्र सोलापूरच्या दक्षिणी भागात काही ठिकाणी किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पावसाच्या वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण आता कमजोर होतं आहे. रात्री देखील मुंबई आणि परिसरात, नवी मुंबई परिसरात हलका शिडकावा झाला आहे. म्हणजे महाराष्ट्रात एकूणच हलक्या शिडकावावरच हे पावसाचं वातावरण संपण्याची शक्यता आहे. आज सध्या नाशिकच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. अन्यथा पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. केवळ मुंबई आणि परिसरात हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे. थोडं नाशिकच्या दक्षिणी भाग आणि पूर्व भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. किंवा जळगाव, अकोला आणि बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, या ठिकाणी थोडं वातावरण राहू शकतं. पुणे पश्चिममध्ये थोडं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर भागात, लातूरच्या काही भागामध्ये हलकं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. एकूणच 11 तारखेला हे पावसाचं वातावरण संपणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण जसं संपेल तसं काही प्रमाणात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र थंडीचा जोर 16 तारखेपासून वाढेल असे काही मॉडेल सांगत आहेत.
एकूणच या मॉडेलबाईस अंदाजामध्ये थोडं पावसाळी वातावरण या कालावधीमध्ये तयार झालं. फारसा पावसामध्ये जोर नव्हता, कारण त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण सध्या नव्हतं. याच काळात डब्ल्यू डी एखादा उत्तर भारतामध्ये सक्रिय झाला असता तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता होती. मात्र एकूणच प्रतिकूल वातावरणात हे पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि त्यामुळे फारसं पाऊसचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये जाणवला नाही. 16 तारखेनंतर थोडं महाराष्ट्रामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण होईल, परंतु या वातावरणाचा फारसा प्रभाव राहणार नाही. 1010 हेक्टोपास्कलचा कमी दाब हा विदर्भात तयार होणार आहे आणि त्यामुळे थोडं ढगाळ वातावरण या ठिकाणी खेचलं जाईल. एकूणच या दरम्यान छत्तीसगडवर पावसाळी वातावरण त्यामुळे तयार होईल, परंतु महाराष्ट्रात ते फार काळ टिकणार नाही. 19 तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी विदर्भात जवळपास 1010 ते 1011 हेक्टोपास्कलचा कमी दाब तयार होतो आहे. तसा हा पावसास खूप अनुकूल नाही, मात्र ढगाळ वातावरण यामुळे तयार होईल. म्हणजे एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस थोडं पावसाळी वातावरण राहील, उद्यापासून हे वातावरण उघडणार आहे. जवळपास 17 तारखेपर्यंत हे उघडेल. 17-18 तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाचा अंदाज फारसा नाही, कारण एकूणच 1010 हेक्टोपास्कलचा कमी दाब महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ राहण्यामुळे ही ढगाळ वातावरण तयार होणार आहे. आपल्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.